आताच्या घडीची ताजी अशी बातमी आहे, कोल्हापूरची बातमी आहे. अंबाबाई मंदिर पुजारी हटाव प्रकरणी आता पुजारी हटाव कायद्याबद्दल नेमलेल्या समितीचा अहवाल हा सरकारला सादर करण्यात आलेला आहे आणि यावर 2 दिवसांमध्ये विधी विभागाची महत्त्वपूर्ण अशी बैठक होणार आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण दिलेलं आहे. सरकार आता याच्यावर काय निर्णय घेतं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी फोनलाईनवरून आपले प्रतिनिधी सतेज औंधकर आपल्या सोबत आहेत. सतेज, आपण पाहतोय की अतिशय महत्त्वाची अशी असा हा समितीचा अहवाल सरकारकडे सादर करण्यात आलेला आहे आणि आता या प्रकरणी खुद्द महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांनीच ही माहिती दिलेली आहे. या बैठकीमध्ये आणखीन काय गोष्टी घडल्या आहेत यासंदर्भात काही माहिती मिळू शकलेली आहे का? नक्कीच वृषाली. कोल्हापूरचे जे करवीर निवासी श्री अंबाबाई मंदिरातील पुजारी हटवण्यासंदर्भात आज महत्वपूर्ण जी बैठक आहे ही कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक आज पार पडलेली आहे. जवळपास ही तासभर बैठक चाललेली होती. या बैठकीत सर्वच समिती सदस्यांनी एक आग्रह धरला की गेल्या अधिवेशनामध्ये या संदर्भातला अधिसूचना किंवा कायदा हा मंजूर होणं अपेक्षित होतं, तसं आश्वासन देखील पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिलेलं होतं. परंतु हे आश्वासन कुठेतरी पाळलं गेलं नाही, त्यामुळं सर्व समिती सदस्यांमध्ये खूप मोठा रोष होता. त्यामुळे या बैठकीत नेमकं काय होतं काय होत नाही हे पाहणं महत्वाचं होतं. परंतु आजच्या बैठकीमध्ये सर्व सदस्यांनी की पुजारी हटाव संदर्भातला कायदा होणं किती महत्वाचं आहे आणि हा लवकरात लवकर व्हावा, कारण या संदर्भातले विविध पैलू आता ओपन व्हायला सुरुवात झालेली आहे. आज महत्वाची बाब चंद्रकांत पाटील यांनी सांगितलेली आहे की या संदर्भात जी समिती नेमली होती सरकारनं, त्या समितीचा अहवाल आता सरकारकडे प्राप्त झालेला आहे आणि येत्या 2 दिवसांमध्ये या संदर्भात विधी विभागाची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. विधी विभागाचे जे अधिकारी आहेत आणि महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे दोन्ही व्यक्ती या संदर्भात बोलणार आहेत. परंतु असं दादांचं म्हणणं पडलं की कोल्हापूरची जी अंबाबाई हटावची जी समिती आहे, या समितीच्या मागणीनुसार नुसतं अंबाबाई मंदिर आणखीन ज्योतिबा मंदिराचा विचार करता येणार नाही, कारण पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या एकूण कार्यक्षेत्रामध्ये जवळपास 3 ते 3,500 मंदिरे येतात. त्या मंदिरांमध्ये ही कायदा लागू करणं क्रमप्राप्त होईल अशा पद्धतीने सांगण्यात आलं. परंतु या सगळ्याचा विचार कुठेतरी 17 तारखेला एक खूप महत्वाची मीटिंग मुंबईमध्ये होणार आहे. या मीटिंगला मुख्यमंत्री स्वतः उपस्थित राहणार आहेत, त्यावेळेस काहीतरी शिक्कामोर्तब होण्याचे चान्सेस आहेत आणि येणाऱ्या कोणत्याही म्हणजे या बुधवारची किंवा पुढची कॅबिनेट ज्यावेळेस मीटिंग असेल त्यावेळेस देखील या संदर्भातला अधिसूचना कधीही जारी करू शकतो असं दादांनी स्पष्ट केले. त्यामुळे एकूणच थोडासा दिलासा मिळालेला आहे की पगारी पुजारी नेमण्याबद्दल सरकार जे आहे ते सध्या पॉझिटिव्ह आहे आणि सरकार त्याबाबतची प्रोसिजर आहे ही सरकारनं आता चालू केलेली आहे. कृषाली धन्यवाद सतेज आपण दिलेल्या या माहितीबद्दल.